संख्येला गुणणे मुलांनो आता आपण तीन अंकी संख्येला कसे गुणावे ते बघूया शतक संख्येला एक अंकी संख्येने गुणणे चार गुणिले शंभर म्हणजेच चार गुणिले एक शतक बरोबर चारशे कारण एक शतक म्हणजे शंभर म्हणून चार, चार, बर चार शतक बरोबर चारशे सहा गुणिले शंभर बरोबर सहाशे म्हणजेच सहा शतक दोन गुणिले चारशे बरोबर आठशे येथे दोन व चारचा गुणाकार केला त्यापुढे उरलेली शून्य लिहिली मुलांना घ्या की पूर्ण शतक संख्येला दुसऱ्या संख्येने गुणताना शतकातील अंकाला त्या संख्येने गुणावे आणि आलेल्या गुणाकारापुढे दोन शून्ये लिहावीत यासाठी आणखी काही उदाहरणे पाहू म्हणजे अधिक स्पष्ट होईल उदाहरण एक सहाशे गुणिले चार या उदाहरणात सहाशे ही पूर्ण शतक संख्या आहे या शतक संख्येतील सहा या अंकाला चारने गुणू व आलेल्या गुणाकाराच्या पुढे दोन शून्य लिहू जसे सहाशे गुणिले चार बरोबर दोन हजार चारशे उदाहरण दोन सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीनशे रुपये घेतले पहिल्या दिवशी चार विद्यार्थ्यांनी पैसे दिले तर त्या दिवशी किती रुपये रक्कम जमा झाली उत्तर यासाठी तीनशेची चारपट करावी लागेल तीनशे म्हणजे तीन शतक तीन शतकाची चार पट तीन शतक गुणिले चार बरोबर बारा शतक किंवा तीनशे गुणिले चार बरोबर एक हजार दोनशे म्हणजे पहिल्या दिवशी एक हजार दोनशे रुपये जमा झाले उदाहरण तीन तीनशे प्रमाणे चाळीस विद्यार्थ्यांची फी दिली तर किती रुपये जमा होतील मुलांना चाळीस विद्यार्थ्यांची फी काढायची आहे म्हणून तीनशेची चाळीस पट बरोबर तीन शतक गुणिले चाळीस यांचा गुणाकार करू तीन शतक बरोबर तीनशे गुणिले चाळीस करावे लागतील म्हणून आपण उदाहरणार्थ जेवढी शून्य दिली आहेत ती मोजून तीन व चार यांच्या गुणाकाराच्या पुढे लिहू म्हणजेच तीनशे गुणिले चाळीस बरोबर बारा हजार रुपये विद्यार्थ्यांचे बारा हजार रुपये जमा होतील उदाहरण चार चार शतक गुणिले पाच बरोबर किती मुलांनो चार शतक म्हणजेच चारशे म्हणून आपल्याला चारशेला पाचने गुणावे लागेल चारशे ही पूर्ण शतक संख्या आहे म्हणून सुरुवातीला चार व पाच यांचा गुणाकार करू आणि आलेल्या उत्तराच्या पुढे दोन शून्य लिहू म्हणून चार शतक गुणिले पाच बरोबर दोन हजार झाले